काय का अंजली बाकर वडा सापडत नाहीये? नाही सापडत आहेत. मला काय वाटतं की हे बघ हा 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 डब्बा हा वरचा डब्बा त्याच्यात असेल असं मला वाटतंय. बघ बरं आहे का? पोहे छान झालेत ना? अंजलीने केलेत ना? हो का? नाही म्हणजे कांदा जरा खरपूस अजून भाजायला हवा होता. थोडं मीठही कमी पडलं नाही का? तुम्हाला काय वाटतं? मध्ये ना टीव्हीवर एक शो दाखवला होता. कांदे पोह्याचं थालीपीठ. त्यातले उरले ना की मी तुम्हाला करून देईन. काय ना लीला, एक तर पोहे इतके छान झालेत ना, त्यामुळे उरणारच नाहीये. आणि तसंही तू जर का काही केलंस ना तर तूच खा, आम्हाला कुणाला काहीही नकोय, कळलं? कसलं मेलं ना कौतुक नाही या घरामध्ये. आमच्या ह्यांना तर पेपर वाचायचं कौतुक. वाचा वाचा पेपर वाचा. काजल सापडत नाहीये का? जाऊ दे, नसेल सापडत तर मरू दे. मी काय म्हणतो अंजली, वहिनी आता बाकरवडा नाही खाल्ला तर मी मारणार थोडी आहे, नाही का? एक काम करा, तू चहा पी, ना दोघंच गार व्हायचा, चहा घे. गुड मॉर्निंग वहिनी. गुड मॉर्निंग भाजी. वहिनी काय झालं? दादा म्हणत होता तुला बरं वाटत नाहीये, ब्रेकफास्टलाही आली नाहीस, अजून बरं वाटत नाहीये का? नाही भाऊजी, बरं वाटतंय मला आता. अहो सकाळी जाग आली होती पण उठवेच ना मला. इतकी कशी झोपले कुणास्तव? आजपर्यंत इतका वेळ कधीही झोपलेलं नाही खरं तर. पण अचानक डॉक्टरांना बोलवू का? नाही नाही भाऊजी, अहो डॉक्टर वगैरे नको, आता वाटेल बरं मला.
अगं काय नाही, सकाळी लवकर उठून एका प्रोजेक्टवर काम करत होतो, सारखी झोप येते, थोडा चहा मिळेल? हो थांब देते. अरे चहा संपलाय, तू एक काम कर, हा घे तुझा. अगं राहू दे, मी नंतर पितो. अरे नको, तसाही आईंसाठी परत चहा ठेवायचाच आहे, मग आम्ही दोघी एकत्र घेऊ. तू घे ना. नक्की? हो नक्की. थँक्स. अंजली. नक्की ना? हो नक्की घे. विराट काय चाललंय तुझं, वेळ लागलाय? अरे मला काय वेळा म्हणतोयस? अरे ते वेळेवर आलो म्हणून तू वाचला, नाहीतर संपलं असतं सगळं. माझे आभार मानायचे सोडून मलाच वेळा म्हणतोय. काय तू एक काम कर, तू बाहेर चल, महत्वाचं काही सांगायचं तुला. तू 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 चल चल, तू तू चल. गरम होता ना चहा? अरे वरुण नीट पित येत नाही का चहा, असं कसं सांडला? काकू तुझ्या लाडक्यामुळे झालं हे सगळं. विराट अरे लहान आहेस का तू, काय बोलतोय तो? मी चहा पित होतो, हा आला आणि धक्का दिला. सगळा चहा सांडला माझ्यावर. काय भांडताय तुम्ही दोघं लहान मुलासारखे? हा विराट, एक तर वरुणची माफी माग, नाही तर जे काय झालं असेल ना ते खरं खरं सांग. विराट काही बोलणार आहेस का तू? तुमच्या मुलाला वाचवायला गेलो होतो. वाचवायला म्हणजे? चहात विष होतं त्याच्या. काय रे विराट, झोकून आलास का? का कालची उतरली नाही अजून? वरुण नाही तर काय, काय मनाला येईल ते बोलतोय हा? म्हणे चहात विष होत, तो चहा अंजली पीत होती आणि त्यात विष असणार. मी आलो म्हणून तिने तो मला दिला. काय बोलतोय हा? दिला नाही तो तुला द्यायचाच होता. विराट इनफ. एक मिनिट वरुण, एक मिनिट. अंजलीनी आपल्या नवऱ्याला विष देण्याचा प्रयत्न केला. बाबा एक मिनिट थांब, मी काय बोलतो ऐकून घे. ती असं करणार नाहीस हे मी मान्य करतो, पण तिने असं केलं असेल यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा?
केवळ तू म्हणतोयस म्हणून? अरे काका मी खरं बोलतोय, नाहीतर मी उगाच म्हणणार आहे का? ती चुकीची नाहीये असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय विराट. आम्ही सगळे अंधळे आहोत आणि तू एकटा द्रष्टा आहे असं म्हणायचंय का तुला? नाही, तसं असेल ना तर सिद्ध करून दाखव. करतोस? आहे पुरावा? भाऊजी तुझ्याकडे काही पुरावा आहे? अरे बोल ना विराट. आहे. काय मग कर सिद्ध. पुरावा हवाय ना तुम्हाला? विषाची बाटली हा आहे पुरावा. ऐका, हिने पूर्ण प्लान केला होता वरुणला संपवण्याचा. काय गय? ओ सॉरी, व्हेरी सॉरी. काय आम्ही बोललेलं चालत नाही ना तुम्हाला साहेब? अपमान होतो, आपणच बोला. चंद्रादा, अरे अपमानाचं काय घेऊन बसलायस? इथे नाहक तुझा मुलगा मारला गेला असता त्याचं काय? अगं मला पटतंय हे, पण याच्या डोक्यात प्रकाश पडेल तर ना. वरुण मी खरं सांगते, मी हे सगळं नाही केलंय, माझ्यावर विश्वास ठेव. विराट खोटं बोलतोय. काकू खरंच माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं नाही केलंय. काय झालं? आले काका साहेब आले. आता एक काम कर, काळा कोट घाल आणि वकिली कर हिची. अहो पण झालं काय ते सांगा. अंजलीने वरुणला चहात विष घालून मारायचं प्लॅनिंग केलं होतं. काय? हो काहीतरीच काय. पुराव्या सकट पकडली गेली ती. काका मी देवासमोरचं फूल उचलून सांगायला तयार आहे, हे सगळं खरंच मी नाही केलंय. बस आता जी काही फुलं उचलायची असतील ना ती स्वतःच्या घरी जाऊन उचलायची. कळलं? आता कळलं? महाराज घर सोडून जाताना काय म्हणत होते? ही मुलगी हे घर उद्ध्वस्त करणार एक दिवस. आणि त्याची सुरुवात
तिने केली आहे. तू डोळ्यावर पट्टी बांधली असशील पण मी बांधलेली नाहीये. तुला तुझ्या भविष्याची काळजी असेल पण मला या घराची काळजी आहे आणि म्हणूनच ही मुलगी मला या घरात नको आहे. आता काय झालं ते बघितलंस ना वरुण? पाहिलीस ना ती बाटली? अजूनही खोटच वाटतंय. अरे आम्ही नेहमीच तुझ्या भल्याचा विचार करत असतो वरुण. चंद्रादा काढ तिला आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ. बाबा मी तुमच्या पाया पडते. मी करायचं सगळं नाही केलंय. तू बघत काका मी कर बोलते. आणि जर यांनी चहा घेतला नसता ना तर तो चहा मी पिणार होते. तेवढ्यात हे आलं म्हणून मी यांना चहा दिला. त्याआधी तिथे विराट आला होता. ए ए आता माझ्यावर खसकायचं नाही. हा पांजली तुझ्या नवऱ्यासमोर सगळं सिद्ध झालेलं आहे त्यामुळे तुला या घरात राहता येणार नाही. थांब विराट.